बंजारी, आगरी, वाडवर, कोड़ी, मितना, माछी, आदिवासी, डूबड़ा, जितने भी लोग हैं उन लोग से ऐसे नहीं है। और हमारी भी दोस्ती उत्तर भारतीय लोग से ज़्यादा है, जहाँ के हम लोग बीआरसी कॉलोनी में ज़्यादा गुजारे, इस तरह से हम पाए जगह, ये बात काफ़ी अच्छी है। तो हम लोग लगन से रहना चाहिए। झगड़ा तो होता है घर घर में, भाई भाई कहो तो उसके लिए क्या रहता है, तो वो भूल जाने का और नया काम शुरू करने का, तो ही हिंदुस्तान को हम आगे बढ़ा सकते हैं। चलो आपण सामनाकडे जाऊया। आजचा शेवटचा संघ तुम्हाला बघायला मिळणार आहे एका साइडला डीएनसीसी धरणनगर आणि एका साइडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे निश्चितच जय हनुमान उनबाट। पहिला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो सचिन, अतिशय उत्कृष्ट गोलंदाज सचिनला आपण पाहिलाय। ओ इथे बघे पहिला चेंडू टटवलाय आशिष नावाचा खेळाडू। भाई साहब इंजुरी अच्छा होगा तो क्रिकेट बहुत साल खेलेंगे, पैर खराब मत करना। ओ यहाँ पे गेंद वाइड, अतिशय सुंदर पंचगिरी बैल विघटन त्याला म्हटलं जाते, नामांकित पंच समीर खान तुम्ही बघितलाय, संजय नगर मध्ये बिलॉन्ग करणारा हा खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज ओव्हर ऑल मध्ये करता, बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय, सरळ चेंडू थोडस हात पण चांगली सिच्युएशन तुम्हाला बघायला मिळते। धावसंख्या आहे ती एक, अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये। आजच्या दिवसाला शेवटचा सामना, आखरी मॅच आज का दिन का। टॅप आहे और यहाँ पे फील्डिंग अच्छी है, यहाँ पे डायरेक्ट खेळ गई है। इथे बाकी रनआउट होतोय आणि एक मोठा गडी तंबूत परतोय, मोठा झटका बसतो जयहनुमान संघाला। आपण एका साईडला बघत आहात डीएनसीसी आणि एका साईडला पाहत आहात ते म्हणजे जयहनुमान। चल आपण बघूया, अतिशय सुंदर थोडं सिच्युएशन खराब होते और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, चार रनों के लिए आणि या चार धावांनी विचार के धावसंख्या होती ती सहा धावा। भावेशकडे देखील चांगली आहे, भावेश म्हटला की येणारा उभवता सितारा म्हणून भावेशकडे आपण पाहिलाय, चांगला क्लास, चांगला टान्स, चांगली बॅकलिप, चांगली ड्राईव्ह, असे असंख्य फटके भावेशच्या बॅटरी आपण पाहतो। पुन्हा शेवट आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे ड्राईव्ह केला, थोडासा दरम्यान पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटक धावसंख्या लागल्या ती सहा। आपण बघत आहात निश्चितच पीव्हीटी चषक, राहुल सिंह आणि सोनू यादव। चला मुकुलभाई आपण कृपया मंचावरती यायचं आहे, मुकुलभाई कृपया करके आप स्टेज पे आइए, बिल्कुल आपके आने से होणार बड़े और आपका प्यार यहाँ तक तो आपको खींच के लाया कि रात के इतने देर से भी आप यहाँ पे आई है, इसके लिए मैं गर्वांगित हूँ और पीवीटी कमेटी की तरफ से आपके हार्दिक शुक्रगुजार करता हूँ। मुकुल भाई या आपण स्टेजवर बसत आहे, बिलकुल स्टेज पे पधारी है कि जब तक स्टेज पे नहीं पधारेंगे तो मैं आपसे बात ही करते रहूंगा। चलो मैच की तरफ बढ़ेंगे, एक ओवर और छह रन एक विकेट नुकसान के नए गेंदबाज जिनका नाम है सोनू। सोनू माझ्यावर भरोसा नायका, एक रिमिक्स बीच में आया था सोनू नाम कहेंगे, सोनू काजल ये लड़का लड़की दोनों के नाम है। टैप में ताकत नहीं है, अच्छी गेंद थी, बड़ा शॉट मिल सकता था, कवरिंग के यहाँ पे अच्छा खराब थ्रो मैं कहूंगा, मगर निगाहें बिल्कुल रही थी, मगर दो दो खिलाड़ी पीछे खड़े थे कवरिंग के लिए। एक रन स्कोर, एक रन से आगे बढ़ता सात। ओहो डायरेक्ट हिट, यहाँ पे रन ही नहीं था, दौड़ पड़े और यहाँ पे विकेट का पतन, रन नहीं था, बिल्कुल हाथ में गेंद थी, मगर मैं पहले ही कहा था कि डीएनसीसी में काफी काबिलियत है, पिछले दो तीन सालों से उनका प्रोग्रेस जो हमने क्रिकेट में देखा है
और मैंने पहले ही दोहरा था कि कोरोना के काल के बाद जो उत्तर भारतीय ने क्रिकेट सीखा है, काम नहीं थी, कंपनी बंद थी, लॉकडाउन था, तो क्या करेंगे, फिर झाड़ के झाड़ियों में क्रिकेट सीखा और क्रिकेट सीखने के बाद यह माहौल बता दिया। यहीं पर मैं देखता था हम लोग चिंचने वगैरह चले जाते तो कितना अच्छा काम किया, जो हमारे टाइटन टीम है उनके सभी खिलाड़ी ऐसा 12 घंटे की कंपनी बंद पड़ चुकी थी, काम धंधा नहीं था तो फिर ऐसे ही खेलते थे और अच्छा क्रिकेट उन्होंने सिखाया। एक्चुअली यूपी का हम गेम देखेंगे तो ज़्यादा कुश्ती और कबड्डी है, मगर क्रिकेट में जो प्रोग्रेस किया है उसके मैं बिल्कुल गर्वांगित हूँ। चला पुनः एकदा आपण बघायला भेटे, हा इथे ड्राइव्ह केला सरळ चेंडू हातामध्ये, बॅट थांबाळा, पाय सांभाळा, तुम्ही आयुष्य खूप पडलं, लग्न वाढायचं आहे, संसार वाढवायचं आहे, मुलं बाळ करायचं आहे आणि आई वडिलांना आजू आजोबा बनवायचं आहे, असं असंख्य काम त्यांना करताना पाहायचं आहे। पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, इथे बघा ड्राइव्ह केला सरळ चेंडू हातामध्ये जातो, धावपळीचा चान्स आणि इथे सुसाइड, गरज नसताना धावत सुटलात, नजर ठेवायची असते कुठाकडे काय आहे, आजूबाजूला कोण आहे ते पाहायचं आहे, ड्राईव्ह तुम्ही खेळलात पण सरळ टाकत होती आणि इथं तुंदात तू साईड, म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघितले तर 3 च्या 3 विकेट हे रनआउट झालेत। निश्चितच ग्राउंडचा अभ्यास परफेक्ट केला जातो, क्षेत्रफळ मोठं आहे, पण ज्या पद्धतीने पीव्हीटी टीमनी हे ऑर्गनायझेशन केलं आहे आणि हे कथडे बघा कशापर्यंत, ज्या पद्धतीने महालक्ष्मीमध्ये आपण जर महालक्ष्मी मेला में जाते तो इस तरह से मेरी गो राउंड रहते हैं, उस तरह से बिल्कुल इसको सजाया गया है, कोई ज्यादा करके बाहर के प्रेक्षक अंदर ना आए और बाहर के दर्शक अंदर ना आए, क्योंकि ओनली फॉर क्रिकेटर्स जो रहेंगे वो खेलते वक्त दिखेंगे। अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते, शेवटचा संघ आज बघायला मिळणार, चौथा संघ, पुन्हा अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना तुम्हाला सोनू नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय, इथे चेंडू ड्राइव केलाय, बॉक्स आउटच्या रूपात विकेट चालला जातोय, तो म्हणजे चौथा। आतापर्यंत तुम्ही विचार केला 2 षटकापर्यंत धनाने नगर संघाचं DNCC नगरचा दबदबा आहे आणि फरकात धावसंख्या लागलाय ती 7। चला आपण विचार केला, 7 धावा झाल्या, 4 गडी तंबूत परत येत, काय षटक हाताळलं, पहिलं षटक हाताळलं तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला, पहिलं षटक हाताळलं सचिन, दुसरं षटक हाताळलं सोनू आणि 2 षटकांचा विचार केला, धावसंख्या ती फक्त 7, अफलातून गोलंदाजी बघायला मिळेल, परफेक्ट लाईन लेंथ ज्याच्यावर गोलंदाजी करायची, जिस तरह से कहते ना रुका रुका के डालना है, ॲक्युरेटली गोलंदाजी ज्याला म्हणतात तो बघा, ॲफ्युरेटली बॉलिंग। आता पुन्हा सुमित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय, 2 षटकं आणि 7 धावा आपण विचार करत आहात, ओहो काय सुंदर क्षेत्ररक्षण, डिक्लेअर झोन मध्ये जातोय, 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात, 1+1 म्हणजे 2 धावा एकंदरीत पाहता 9 धावा या फलकावर लागल्या जातात। यही गेंदबाजाने 5 बाउंड्री मार्जिन का नाम है सुमित, DNCC को मैं जानता हूं और मैं ज़्यादा कॉमेंट्री, मैं आतिश से पहले 2 साल पहले कॉमेंट्री करना सीखा, मैं ओवरआर्म और लेजर का ज़्यादा कॉमेंट्री करता हूँ, मैं जहाँ से आतिश के पास गया उन्होंने सोर्स किया, उसके बाद फिर मैं कॉमेंट्री करने इसे लोगों को पसंद पड़े लोगों ने बुलाना चालू किया, और मेरी आदत है मैं कभी किसी को फ़ोन नहीं करता हूँ, कोई भी बताया कि दीपक भाई मैं करता हूँ, आपको क्वालिटी पसंद तो बुलाइए, ये सोनू का खेल है बुलाया यहाँ पे आ गए, मगर इतना अच्छा ऑर्गेनाइजेशन, परफेक्ट लाइट जिसे ऊंचाई से फेंकी है, मतलब आपकी शेडो भी पड़ेगी तो लाइट दिखेगी, इसको कहते हैं टेक्निकली इलेक्ट्रिकल पॉइंट और इंजीनियर प्लानिंग, इस जो ऑर्गेनाइजर को इंजीनियर प्लानिंग कहते हैं, देखो आपको अंधेरे में छुप के लिए छोटे छोटे फ्रंट लाइट है, यहाँ पे बॉक्स आउट का विकेट, आपने कहा था कि हमारा नाम है जय हनुमान उनबाट, तो हनुमान की तरह हवा में ही गेंद खेल रहे हैं, हनुमान जी हवा में उड़े तो रक्षा के लिए किए थे, सीता माई के पीछे लगे थे, अच्छी संस्कृति के साथ उन्हें काम किया, मगर आप हवा में जैसे खेल रहे कि विकेट के ऊपर जा रहे हैं, आपको गेंद को नीचे रखना चाहिए और इसीलिए मुझे लोग बुलाते हैं, क्योंकि रात को हंसी मजाक नहीं की तो लोग सो जाएंगे। 22 जनवरी को रामलला का मंदिर बना गया और बिल्कुल दिवाली से माहौल से अच्छी दिवाली इस हिंदुस्तान में मनाई गई। ओहो यहाँ पे लॉलीपॉप किया, ये चिकन 60 नहीं है तो लॉलीपॉप है, क्या किया, आसान सा मौका खो दिया। पुनः एकदा आपला षटकाला पुढचा चेंडू हाताळताना, ओ इथे बाकी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो वाईडच्या रूपात, धावसंख्या 1-1 धावसंख्या होती ती 11 धावा फरकावर लागल्या जातात, धावांसाठी झगडावं लागते जय हनुमान उर्बाट संघाला। इथे बाकी ओ इथे देखील काउंटर बोलचा चान्स सुटला जातो, वेगवान शॉट होता, डिफेन्स केलं गेलं, हाताने चेंडू निसटला गेला, तर या षटकामध्ये 2 झेल सुटले गेलेत आणि धावसंख्या 1-12 आहे, तिसरं षटक धावसंख्या 12, आजच्या दिवसाला शेवटचा सामना आपण बघत आहात।
पुनः आपल्या षटकातला पुढचा चेंडू बॅक फुटला गेला, काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते, अफलातून क्षेत्ररक्षण. आणि या फिल्डरचे मी कौतुक का करीन, ओ ऑलरेडी लेफ्टी है और पॉइंट की तरह से डाई गेंद पकड़ता है और उधर हाफ फेंकता है, उसको स्ट्रॉन्ग आर्म पे गेंद आती है, बहुत ही बेहतरीन फील्डिंग. और इस खिलाड़ी का नाम है आकाश. चला फील्ड सेटल करा, चलो डीएनसी से फील्ड लगाइए, बल्लेबाज आने तक फील्ड लगा. डीएनसीसी 15 मिनट में 4 ओवर डालने, आज से सबसे बेहतरीन काम किया है उनभाट, 12 मिनटों में उन्होंने गेंद किया और उनको उतना ही बड़ा सहयोग किंगफिशर ने किया है. यह सबसे बड़ी मैच जो जल्द ही जल्द खत्म हुई थी एक इनिंग. खरोखरच कौतुक करायला पाहिजे ज्या पद्धतीचे सोनू यादव आमचे राहुल सिंह यांच्याकडे तुम्हाला मॅचेस बघायला मिळतात. इस मैच का उद्घाटित हमें प्रशांत जी संख्या माझे मित्र माझे रिलेटिव तुम्ही पाहिलात, त्यांचा आदरणीय चंदन सिंह साहेब यांना यावर्षी बोलायला लावलं, कधी भाषण करत नाही आहे पण निश्चितच यावर्षी चंदन सिंहचं आपण बघितलं, एक सुंदर त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला शुभकामना दिल्यात, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक संघांना त्यांच्या शुभकामना तुम्हाला बघायला मिळतात. आणि पीव्हीटी ग्रुपची ही मॅच तुम्हाला बघायला मिळते, पीव्हीटी चॅम्पियनशिप. ओहो, इथे पहिल्यांदा मिस फिल्डिंग होते, दोन हाताच्या मधनं चेंडू निघून गेला, सरळ चेंडू जातो सीमापलीकडे, धावसंख्या होते ती 16 धावा. पहिल्या दोन षटकात अक्षरशः बांधून ठेवलं गेलं, पहिलं षटक टाकलं सचिनने, दुसरं षटक टाकलं ते म्हणजे सोनूने, तिसरं षटक टाकलं सुमितने आणि चौथं षटक हाताळताना चंदन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आतापर्यंत एकंदरीत आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना तुम्हाला चंदन नावाचा गोलंदाज इकडे बघायला मिळतोय. पुन्हा चंदन आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. ओ बॉक्स आउट होते, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आणि एकंदरीत गेले किती विकेट गेले आतापर्यंत प्रत्येक, लास्ट विकेट आहे आता. निश्चित डीएनसीसी जे म्हटलं तसं दुपार संध्याकाळ प्रॅक्टिस करत धनाय नगरमध्ये बोरसरच्या पलीकडच्या शेवटचं टोकाचं गाव म्हणून आपण डीएनसीसीला बघत असतोय. मग त्या झाडा झुडपामध्ये क्रिकेट खेळतात आणि त्या क्रिकेटचा दर्जी आणि क्रिकेटचा क्लास इकडे बाकी दाखवताना आपण पाहत आहात. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओ इथे बाकी डिक्लेअर झोनमध्ये जाते, एक धाव बघायला मिळते, एका धावानिशी विचार केला फरक, धावसंख्या लागली जात आहे ती 17 धावा या फरकावर लागल्या जात आहेत, 17 धावा या फरकावर लागल्या. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. आणि इथे बाकी संघ ऑलडाऊन होतोय, किती चेंडू बाकी ठेवले, एक चेंडू बाकी ठेवला आणि संघ ऑलडाऊन झालाय आणि फरक धावसंख्या लागल्या ती 17, तर 18 धावा ह्या विजयासाठी बघायला मिळतील. लो स्कोर की मॅच बघूया, बॉक्स आउटमध्ये 3 विकेट धावपात झाले, खऱ्या अर्थाने क्वालिफिकेशन संघ कुठे खुसळला तर 3 विकेट जो है रन आउट के रूप में. आज की दिन की आखिरी मैच है, क्या डीएनसीसी देखना पाएंगे? और मैंने पहले ही दोहरा था कि डीएनसीसी टीम अच्छी है, पिछले 2 सालों से जब से मैंने अंडर का कॉमेंट्री करना चालू किया तो जहां तक उनके खेल की बात करें तो बहुत ही अच्छा खेल उनके माध्यम से हमने देखा है. आमचे जनरेटर वाले अपने पूर्ण विचार करते असताना डिझेल कमी पडलं की नाही, एअर होणार की नाही, पूर्ण टेक्शन असायला पाहिजे. बघा बऱ्याचशा ठिकाणी आपण जनरेटर पाहिला तर स्वतः नसतात पण हे जातीवंत उभे असतात. आमचं सालवण महोत्सवामध्ये ज्या पद्धतीने आमचा डीजे ट्रिप व्हायचा तेव्हा त्याने मार्ग काढलं, डायरेक्ट स्टार्ट केलं आणि त्यानंतर बाकी डीजे खूप चांगल्या पद्धतीने चालताना तुम्ही पाहिलात. भारतीय संस्कृती किनारे हा हो रे मिलन मिश्रण करके काफी उत्पादित एक टॉनिक खा रहे आप, कुछ समझा नहीं आपको.
चला पहला चेंडू एक धाव तुम्हारा बघायला मिळते 18 धावा काढायचे आहेत। चलो आमचे जनरेटर ऑपरेटरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। पुन्हा मनीष नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय। ओ हलक्या त्या धावा काढल्या जात आहेत इथे, बाकी अक्कल हुशाने खेळलं जात आहे। धाव संख्या होती ती 2। ओ डिक्लेयर जोन में गेंद को ढकेल दिया आसानी के साथ, एक रन पूरा किया, एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता, 3 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं। 3 रन स्कोरबोर्ड के साथ आगे बढ़ता हुआ, बिल्कुल लो स्कोर का मैच है, 18 रन जीत के लिए बनाने हैं। और सुंदर ढाव बता चार डायरेक्ट हिट पहले मेल का आए थे, बाकी बगुया तुम्हें तक अपील करता है। दोन्ही पंच सल्ली सलामत करताना विचारपूस करत असताना काय वाटले तुम्हाला काय दिसलंय मला असं सांगतील आणि आपला योग्य निर्णय तुमच्याकडे पोहोचवतील। 18 धाव विजयासाठी करत असताना 3 धाव फलकावर लागतात, चौथा चेंडू चौथी धाट घेण्यासाठी इथे बाकी अपील केलं जाते। चला बघू तीन पुंच एकत्र येत आहेत। अठरा रन जीत के लिए बनाने हैं, बहुत ही कड़ी मैच है यहां पे डीएनसीसी और एक तरफ जय हनुमान उनभाट के बीच में। अच्छा दिवसा तुम्हें विचार केला तो तुम्हारे एकंदर तो मैचेस बघायला मिळाल्यात। धाव संख्या होते 4 धावा या फरकावर लागल्या जातात। एक रन धाव संख्या होते 4। हा इथे बाकी सुंदर शॉट तुम्हाला बघायला मिळतो, तो म्हणजे निश्चितच आकाशच्या बॅटरीतून धाव संख्या होते ती 8। पुन्हा एकदा आकाश समोर येतो मनीष। ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय, पंचांनी दोन्ही हात बाहेर काढलेत वाईडच्या रूपात, धावसंख्या 1-9 धाव फरक लागला जातात। इथे बाकी ड्राईव्ह बघायला मिळतोय, सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय आणि बघता बघता एक धावा वाढून धावसंख्या होते ती 10। 10 धावा या फरकावर लागल्यात, 18 चेंडू 8 धावा, 18 गेंदे 8 रनाची आवश्यकता आहे। 18 गेंदे और 8 होने की आवश्यकता है जीत के लिए। बहुत ही बेहतरीन मैच, क्या ग्राउंड बनाया है। ग्राउंड की बात करें तो बिल्कुल उनकी काफ़ी मेहनत लगन के साथ कैरी डोर्स या कैरी बॉक्स जिसे कहते हो बनाए हैं। लेग स्टंप के काफ़ी बाहर गए, वाइड इस तरह से 11 रन स्कोर ओवर पे लग चुके हैं। 11 धावा या फलकावर लगता है, अजून देखिए फक्त 7 धावाची आवश्यकता। पुन्हा जास्त ऑफ ब्रेक होतोय आणि इथे चेंडू जात आहे तो म्हणजे वाईडच्या रूपात, 12 धावा ह्या फरकावर लागल्या जातात। इथे बाकी धावसंख्या 1-9 धावसंख्या होते ती 13 धावा फरकावर लागल्यात। ओ चांगली फिल्डिंग केली इकडे, चांगलं बॅकिंग बघायला मिळतंय। पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढला चेंडू, ओ ब्युटिफुल फिल्डिंग, सुंदर टॅप शॉट होता बॅकफुटला गेल्यानंतर, चांगला शॉट तुम्हाला बघायला मिळाला। आकाश आणि अमन, पुन्हा अमन बॅकफुटला गेलाय, चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो, चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा आणि एकंदरीत जो विचार केला धावसंख्या होती ती 17। 1 धावाची आवश्यकता विजयासाठी, म्हणजे आजच्या दिवसात तुम्हाला चौथा संघ हा इथे पाहायला मिळणार आहे। सतरा धावा फरकावर लागल्यात, आपण पहिल्या सत्रात पाहिलं मायकोप केळवा YBCC बिरवाडी आणि हा चौथा संघ तुम्हाला DNCC बघायला मिळतोय। YBCC एका साईडला बघितलं तुम्ही, नंतर तुम्हाला बघायला मिळालं पहिल्या सत्रात मायकोप YBCC
चलो मैन ऑफ द मैच सुमित कल दिया जाएगा आपको मैन ऑफ द मैच। ट्रॉफीज हमारे पास, हमारे जो बंदे हैं उन्होंने कम लाई है, उनको